अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 2 महिन्यांपासून सततच्या पावसानं तथा वादळी वाऱ्यानं संत्रा ऐन काढणीच्या अवस्थेत असताना पाऊस झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात संत्रा फळ गळून पडत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर आंदोलन केलंय. यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात संत्र्याच्या माळा घालत सरकारचा निषेध नोंदवलाय आणि तहसीलदारांच्या टेबलवर संत्री फेकत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 3 लाख रुपये मदत करण्याची मागणी देखील केली आहे. तातडीनं संत्रा गळतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू, असा देखील इशारा यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. उत्पादक शेतकरी असून यावर्षी सततच्या पावसामुळे सुरुवातीपासून फळगळ झालेली आहे आणि संत्र्याची साईजसुद्धा वाढलेली नाही, त्यामुळे यावर्षी भाव मिळणे दुरापास्त आहे. आणि या सरकारने बांगलादेशाने जो टॅक्स वाढवलेला आहे त्या टॅक्सपोटी मागच्या वर्षी जी रक्कम मंजूर केली होती ती रक्कम संत्रा व्यापाऱ्यांना देण्याचं सरकारने ठरलं होतं, परंतु ती कोणालाही दिलेली नाही. त्यामुळे सरकारजवळ असलेले ते पैसे आणि पुन्हा सर्वेक्षण करून ते पैसे आम्हा शेतकऱ्यांना यावर्षी कमीत कमी हेक्टरी 3 लाख रुपये देण्यात यावे, तेव्हाच संत्रा उत्पादक शेतकरी या ठिकाणी जगेल. अन्यथा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्राच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि हे जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांना खत औषधे याच्या किमती भरमसाठ वाढत आहे, त्या मानाने उत्पादनाचा खर्च निघत नाही आणि संत्राचा जो मशागतीचा खर्च आहे तो खूप वाढलेला आहे. त्यानुसार मोर्शी वरुड आर्वी आष्टी या तालुक्यामध्ये जे सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण आपल्या तिवसा तालुक्यातसुद्धा व्हावं आणि सोबतच आम्हालासुद्धा न्याय द्यावा. या ठिकाणी सत्तारूढ पक्षाचे आमदार नसल्यामुळे, विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या शेतकऱ्यांसुद्धा अन्याय महायुतीचं सरकार करत आहे, हे काही योग्य नाही. जर त्यांनी योग्य न्याय दिला नाही तर संत्रा उत्पादक या 8 दिवसात या ठिकाणी पुढील पवित्रा उचलेल असं मला सर्व शेतकऱ्यांच्या वतीने वाटते.